नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता वाजलेले आहेत 7:15 आणि मी तयार झालो आहे। पीटीचे कपडे घातले, त्यालाच वेळ नसते म्हणून पीटी युनिफॉर्म। आता बाहेर पुलअप्स मारतो आणि मग 7:30 स्कूलला जाईल। आता पुलअप्स मारून झालेले आहेत आणि थोडी वेळ बसतो आणि मग स्कूलला जातो 7:30। आता 7:30 वाजलेत आणि आता स्कूलला जातोय मी। आता स्कूलवरून आल्यावर भेटतो तुम्हाला। स्कूलवरून आलो आता आणि 8 वाजलेत। मी खेळते मुंबईवरून आणलंय। जेवतो, बघतो जेवण का नाही, भूक तर नाही, बघू आता जेवण का नाही। ते फ्रेश झालंय आणि कपडे चेंज केले बघा। मम्मीने जेवणासाठी आणले। सुरमय आहे तर आता माझं जेवण झालंय आणि बघा गॅलरी चालू आहे मी। बघा पाणी लाल केलंय शायनीनी आणि शायनीनी। चलो बीट दिलेलं वाटतं त्यांना सकाळी म्हणून लाल केलंय पाणी। खाऊन टाकलंय सगळं आणि पाडलंय पण खाली आहे बघा। आता जेवण झालंय, आता अभ्यास करायला बसतो म्हणजे मी। आणि बघा ह्यांचं पण पाणी लाल लाल झाले। मी पण ह्याच्यात टाकलं बीट वाटत म्हणून लाल झालंय पालियांचा। तर आता 4:30 वाजलेत आणि मी नाश्ता करत होतो। आता म्हणजे संध्याकाळी खातो पाहिजे बघा। आईस्क्रीम खाते आता। तर करण स्कूलला आणलेली आईस्क्रीम तर आईने इकडे आणली। टी व्ही बघतो। तर 5:00 जाईल मी क्लासला। मी आता आईस्क्रीम खात होतो आणि उर्मी उठले बघा। उर्मी आपण शिकतो कधी? आणि मम्मी सिलाई मशीनला काय करते, करंट स्कूलला होती तर तिला करते काय ते। तर आता आम्ही निघालोय क्लासला जायला। बाय बाय। जातो क्लासला। तर कॉम्प्युटरचे एक्झाम झाले तरी पण आहे क्लास। तर का आहे ते काय प्रॅक्टिस वगैरे करायचं असेल तर दोन्ही एक्झाम झाल्यात माझ्या टायपिंगच्या आणि ट्रिपलसीच्या। तर रिझल्ट नाही आला अजून। रिझल्ट बोलले 1-1.5 महिन्यांनी येईल रिझल्ट। त्यानंतर मग करायचे क्लासला जाईल। आता मी हेडलिंग खाली पोचले आणि सायकल वगैरे लावले पार्किंगला आणि आता चालले वरती। तर माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे ता तो त्याने बोलवले तर विचारतो मम्मीला पप्पांना जाऊ का फ्रेंडच्या घरी बड्डेसाठी। तर लिफ्टमध्ये आले वर जातो। तर कराटे क्लासला फ्रेंड आहे तो कराटे क्लासचा जातो। त्याच्या घरी बघतो मम्मी पप्पांना विचार करतो। तर घरी आलो आणि कपडे चेंज केलेत। चाललोय आता बर्थडेला। निघालोय आणि लिफ्टमध्ये आलोय। तर जातो खाली सायकल नेतो। खाली आलोय आणि सायकल त्याला उघडलंय। आता जातो आणि
कराटेचे फ्रेंड वगैरे पण येणार आहेत, तर ते गेले तर फोन लावत होतो पण फोन लागला नाही, तर ते असतील आता गेले असतील, तर बघू तर गिफ्ट पण घ्यायचं आहे आणि मग गिफ्ट घेऊन जाईल मग त्याच्या घरी। तर आता मी पोचलो आहे घरी, म्हणजे ते पार्किंगमध्ये पोचलो आहे खाली आहे, आता जातो वरती घरी आणि नंतर मग चेतन अंकल येणार आहेत, तर ते सगळे महाडमधले जे गणपती आहेत सईकडे, तर ते येणार आहेत दाखवण्यासाठी, तुम्हाला पण दाखवतो ते। आणि मग नंतर करण स्कूलला जाणार आहे, तर उद्या सुट्टी आहे म्हणून मग आज करण स्कूलला जाणार आहे तिथूनच। तर आता आलेलो आहे लिफ्टमध्ये आणि आता जातो खाली, तर चेतन अंकल आलेले खाली, तर जाऊ गणपती पप्पांना वगैरे सगळीकडे मालमध्ये बघायला। आणि करण स्कूलला जाऊन सकाळी बोललो तुम्हाला की सकाळी बोललो काय माहीत बोललो, आता ते दाखवतो फुल ब्रह्मकमल दाखवतो तुम्हाला करण स्कूलला जाऊन। तर आता तुम्ही गणेश बाप्पाची मूर्ती बघितली असाल, तर ती कागदाची बनवलेली, कागदाचा जो हे असतो चुरा लगडा, तर त्याची बनवलेली मूर्ती इको फ्रेंडली। आम्ही चाललोय माडचा राजा बघण्यासाठी कोहिनूर मित्र मंडळांचे, त्याचे माडचा राजा बघण्यासाठी। आता पार्टी पण आहे तिथे, तर तिथे पण नंतर जाऊन येऊ, पहिला आपण जाऊ माडचा राजा बघण्यासाठी। बघा तर आता आपण आलेलो आहोत माडचा राजा बघण्यासाठी, तर इथे खूप गर्दी आहे, लाईन आहे। तर हे तिरुपती बालाजी। वक्रतुंड महाकाय पूजा करणार नाही, ब्रह्मा गाय झाले आणि विचारत पडली की नित्य रोज 500 गणपती बाप्पा बोलया, चला चला गणपती बाप्पा। चप्पल हरवलेली आहे, तर दुसरी पण ठेवून आलो तिथे, आणि एक चप्पल हरवली तर आता असंच जातो घरी करून स्कूलला। ते बघा तो मागाशी तुम्हाला बोललो ते दाखवतो तुम्हाला, बघा इथे दाखवतो नूतन मित्रमंडळ हारचा विज्ञान, बघा दिलंय हारमध्ये जाऊ
सगळीकडे दर्शन घेऊन झाले आणि आम्ही चाललो आता करंज कोला तर ब्रह्मकमल पण जाऊन दाखवू तुम्हाला आता तर दोन आज पूर्ण झाले तर आता मी आलोय करंज कोला आणि हे बघा ब्रह्मकमल घर पाच आहेत एक दोन चालू कर बाबू तीन आणि हे दोन चार पाच बाहेर आहेत वास होतो चांगला तर जो पहिल्यांदा फुललेले तेव्हा पूजा पण केलेली त्यांची गाईचे पण आहेत झाड तर हे ह्यात खाली फुलं दिसतात तर ते व्हाईट असले होते आणि तिथे कुंडीमधून माती आणलेली तर त्यात काय नव्हतं आणि ते बी वाटत आली तर इथे पूर्ण झाड उगलंय हा वाला बघा फुलं पण आले त्यांना खूप हे बघा सकाळी तर ह्या पानाला अशी पानं येतात त्याला स्टेम असा एक असतो बघा इथे हा मोठा पान आहे आणि त्याला पान आलाय आणि पानाला हा ब्रह्मकमल फुल आलाय बघा ते पानाला आलाय मला नीट दाखवतो बघा आता 12 वाजून गेलेत आणि आता करंज कोला आले आता झोपतो आणि उद्या मजा येईल तिकडे घरी व्हाईट हाऊसला तर आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि इंस्टाग्रामला फॉलो करा बाय जिंदगी सवार तो एक नई बहार तो दुनिया ही बदल